नमस्कार, मी युवराज गायकवाड, पब्लिक स्पीकिंग कोच. आज घेऊन येतोय आपल्या सर्वांसाठी एक वक्ता या विषयावर आधारित व्हिडिओ. आजचा विषय असणार आहे माईक कसा पकडावा. बऱ्याच जणांच्या मनात माईक हाताळताना कसा हाताळला पाहिजे हे माहिती नसल्यामुळे बऱ्याच जणांनी मला हा प्रश्न केला की माईक कसा पकडला पाहिजे. मित्रांनो, आज मी सांगणार आहे की माईकचा योग्य वापर कसा करावा. आता हा माझ्याकडे जो माईक आहे तो म्हणजे कॉर्डलेस माईक आहे. एक असतो वायर्ड, दुसरा एक असतो तो म्हणजे पोडियमवरती असलेला एक माईक असतो, आणि चौथा जो असतो तो म्हणजे कॉलर माईक. वेगवेगळे माईक आहेत. कॉलर माईक जर असेल तर तो ऍडजस्ट झालेला असतो, त्याच्यामुळे तुम्हाला त्याचा चांगला वापर करता येतो. दुसरं, जो वायरचा जो माईक असेल त्यावेळेस मात्र तुम्हाला स्टेजचा वापर करताना थोडी अडचण येऊ शकते, पण कॉर्डलेस माईक ज्यावेळेस असेल त्यावेळेस तुम्ही स्टेजचा बिंदास्त वापर करू शकता. आता हा माईक ज्यावेळेस बोलत असताना हा कसं बोललं पाहिजे किंवा कशा पद्धतीने माईकचा वापर केला पाहिजे. मित्रांनो, माझ्याकडे अनेक जण प्रशिक्षणासाठी येतात, आणि त्यावेळेस ज्यावेळेस त्यांच्या हातात माईक दिला जातो ते पहिल्यांदाच कधीतरी त्यांनी माईक हातात घेतलेला असतो, किंवा बऱ्याच जणांनी अनेक वेळा हातात घेतलेला असतो पण काही चुका करत असतात. आता त्यातल्या काही चुका मी सुरुवातीला सांगेन, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की ज्यावेळेस माईक ऑन करायचा असतो किंवा काय आहे, तर बरेच जण माईक ची जे इथलं बटन असतं जे चालू करायचं आहे, ऑन ऑफ करायचं, तर ते ऑन केल्यानंतर एकदम असं जवळ घेऊन न बोलता असं करतात. ही चुकीची पद्धत आहे. काही जण हॅलो 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 माईक चे सगळी पब्लिक बसलेली आहे, आणि त्या पब्लिक समोर माईक चेक जर असं जर बोललं तर आपलं इम्प्रेशन खराब पडू शकतो, किंवा आपला जो प्रभाव आहे तो खराब पडू शकतो. किंवा काही जण ज्यावेळेस बोलत असतात त्यावेळेस माईक असा पकडतात, काही जण इकडे धरून असं बोलतात, बरं काही जण असं धरून बोलतात. ही चुकीची पद्धत आहे. मी ज्या चुकीच्या पद्धती आहे त्या तुम्हाला सांगतोय. मग योग्य पद्धत कुठली आहे त्या पाहण्यापूर्वी अजून काही पद्धती बघूयात. काही जण बोलत असताना इथं असा माईक पकडतात आणि बोलायला लागतात, बरं काही जणांचं असं इथे, बरं काही जण एका बाजूला असा हातात धरतात आणि बोलत राहतात. या सगळ्या चुकीच्या पद्धती आहेत. मग योग्य पद्धत कुठली आहे. ज्यावेळेस तुम्ही माईक हातात पकडाल, बऱ्याच जणांचा माईक पकडल्यानंतर असा असाही हात होतो. एक योग्य पद्धत आहे, जर ती पद्धत तुम्ही यूज केलीत तर तुमचा प्रभाव चांगला पडू शकेल, माईक चांगल्या पद्धतीने पकडता येऊ शकेल. एक तर सांगेल की तुम्ही तुमचा जो माईक आहे तो जर हनुवटीला लावला आणि जर जागा फिक्स केली त्या अंतरानुसार, आवाजाच्या अंतरानुसार, तर तुमचा प्रभाव चांगला पडू शकेल. आणि ज्या ठिकाणी माईक तुम्ही ठेवलेला आहे त्याच ठिकाणी राहिला पाहिजे. म्हणजे जर तुम्हाला इकडे पाहून बोलायचं असेल तर माईक सुद्धा फिरला पाहिजे, किंवा इकडे पाहून बोलायचं असेल तर माईक फिरला पाहिजे. बऱ्याच जणांचं होतं असं की बोलत असताना असं करतात आणि माईक इकडेच, त्याच्यामुळे ती चूक होऊ शकते. त्याच्यामुळे तुमचा आवाज श्रोत्यांपर्यंत पोहोचत नाही. मी इकडे पाहतोय आणि माईक इकडे, तर तुमचा आवाज व्यवस्थित पोहोचणार नाही. दुसरं महत्वाचं की खरं जर तुम्हाला माईक पकडायचं असेल तर ज्यावेळेस तुम्ही आईस्क्रीमचा कोन खाल्ल्यानंतर हातामध्ये जसा येईल ना तेवढ्या अंतरावरती माईक असला पाहिजे. जर माईकचा आवाज जास्त असेल तर थोडा दूर घेतला तर चालतो. माईकचा आवाज कमी असेल तर थोडा जवळ घेतला तर चालतो. काही जण अगदी त्याला तोंड लावून बोलतात. मित्रांनो, असं न करता थोडस अंतर ठेवून बोललेलं केव्हाही चांगलं. त्यावेळेस दुसऱ्या हाताने आपण बॉडी लँग्वेजचा वापर करू शकतो. कधी कधी एका हातातून कंटाळा आला तर आपण दुसऱ्या हातात माईक पकडू शकतो आणि बोलू शकतो. होय मित्रांनो, की जर तुम्ही या दोन पद्धती वापरल्या, एक म्हणजे इथे लावून आपण माईक बोलू शकतो जिथे परमनंट राहू शकतो आणि आपल्याला कसंही फिरता येऊ शकतं, आणि दुसरा म्हणजे या ठिकाणी अशाच पद्धतीने जर तुम्ही बोललात तर ती एक माईक पकडण्याची चांगली पद्धत आहे. फक्त एका हातातच माईक पकडावा का, नाही. एक हात जर असंच बोललात आणि तुम्हाला अर्धा तास एक तास बोलायचा असेल तर हात दुखायला लागेल. तुम्ही मधून मधून तुमचा हात अशा पद्धतीने बदलू शकता, म्हणजे तुम्हाला दुसरा हात जो आहे दुसऱ्या हाताने बॉडी लँग्वेजचा वापर करता येऊ शकेल. मग माईक नेमका कसा टेस्ट करायला पाहिजे, कसा चेक करायला पाहिजे. मित्रांनो, ज्यावेळेस तुमच्या हातात माईक येईल त्यावेळेस त्याचं बटन ऑन आहे की ऑफ आहे ते पहिल्यांदा चेक करा. जर ऑफ असेल तर ऑन करा, आणि ऑन केल्यानंतर फक्त हाताने असं करा, म्हणजे तुम्हाला समजून येईल की माईक चालू आहे की बंद आहे. मित्रांनो, जर हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या या व्हिडिओला लाईक जरूर करा, माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, आणि शेजारी असलेलं बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे नवीन नवीन जे व्हिडिओज आहेत त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. धन्यवाद.